नमस्कार मित्रांनो, आमच्या मोर मराठी या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आपण जेथे जेथे जातो त्या प्रत्येक ठिकाणी आपल्या बरोबर येणारी एक वस्तू म्हणजे आपल्या चपला। बाहेर कोठेही जाताना आपण चप्पल घालतो, त्याशिवाय आपण बाहेर पडत नाहीत। चप्पल आपल्या पायांचे संरक्षण करते, त्याशिवाय पाय खराब होणार नाहीत याचीही काळजी घेते। परंतु ही चप्पल आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दुःख व त्रासही आणू शकते हे आपल्याला माहित आहे का? चप्पल आपण बाहेरून आलो की चप्पल दारातच काढतो आणि तसेच घरात प्रवेश करतो। परंतु आपल्या पुराणांनुसार दिवसातून 7 वेळा देवी लक्ष्मी प्रत्येकाच्या घरी भ्रमण करते। परंतु जर दारातच चप्पल काढलेली असेल तर अशा घरात देवी लक्ष्मी प्रवेश न करता तेथूनच माघारी परतते। म्हणून कधीही बाहेरून आलात तर सर्वात आधी आपली चप्पल बूट जे काही असतील ते जागच्या जागी ठेवावेत, तसे दारात पडू देऊ नयेत। तसेच चप्पल बूट उलटे पडणेही खूप अशुभ असते, म्हणून चप्पल बूट कधीही उलटे पडू देऊ नयेत, ते लगेचच सरळ करावेत। इतरांचेही चप्पल बूट उलटे दिसल्यास ते लगेचच सरळ करावेत, तसेच राहू देऊ नयेत। आपण मंदिरात जाताना चप्पल बाहेर काढून मंदिरात जातो, परंतु मंदिराबाहेर चप्पल काढताना ती अशा ठिकाणी काढावी जेथे कोणीही त्या चपलेला ओलांडून मंदिरात येणार नाही। कारण असे म्हणतात की मंदिराच्या दारात चप्पल काढलेली असेल आणि ती चप्पल ओलांडून जितके व्यक्ती मंदिरात प्रवेश करतात त्या सर्वांच्या जीवनातील दुःख व त्रास आपल्या जीवनात प्रवेश करतात। म्हणून मंदिरात जाताना शक्यतो अनवाणीत जावे किंवा चप्पल व्यवस्थित चप्पल स्टँडवर ठेवून मगच मंदिरात प्रवेश करावा। त्याशिवाय मंदिराच्या दारातून आपली चप्पल जर कोणी घेऊन निघून गेले तर आपण इतरांची चप्पल घेऊन येऊ नये, कारण आपल्या चपलेबरोबर आपले दारिद्र्य दुःख त्रासही त्या व्यक्तीबरोबर निघून जातात। म्हणून मंदिराच्या दारातून चप्पल चोरी झाल्यास आनंद व्यक्त करावा, त्याचे वाईट वाटून घेऊ नये आणि इतरांच्या चपलेबरोबर आपल्या घरात दुःख आणि दारिद्र्यही आणू नये। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोर मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। धन्यवाद।